लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। चक्रवाती तूफान के कारण घनसौली में 3 दिनों से बिजली आपूर्ति खंडित हो गई है, जिससे लाखों रहवासी अंधेरे में जीने को मजबूर हैं। तमाम शिकायतों के बाद भी विद्युत आपूर्ति बहाल नहीं हो सकी है। इस पर नाराजगी जताते हुए आज बीजेपी नेता संदीप नाइक ने विद्युत वितरण कार्यालय का घेराव किया और अधिकारियों से इस पर जवाब मांगा। उनके साथ स्थानीय नेता घनश्याम मड़वी समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे। बीजेपी नेता संदीप नाइक ने माना कि तूफान के कारण आपूर्ति प्रभावित हो सकती है, लेकिन 3-3 दिनों तक सबको अंधेरे में रखना कितना जायज है। घनसौलीकरों के परेशानी का हवाला देते हुए उन्होंने विद्युत वितरण अधिकारियों को जमकर लताड़ लगाई और शीघ्र सप्लाई शुरू करने की मांग की। देखिए रिपोर्ट। चक्रवाती तूफान से आई बारिश के कारण नवम्बई का घनसौली इलाका सबसे अधिक प्रभावित हुआ है। हालत ये है कि घनसौली के ग्रामीण इलाके में बीते 3 दिनों से बिजली आपूर्ति ठप है, जिसकी वजह से लाखों रहवासी अंधेरे में जीने को मजबूर हैं। आज नागरिकों की इसी समस्या को लेकर बीजेपी नेता संदीप नाइक ने ऐरोली के विद्युत वितरण कार्यालय का घेराव किया और अधिकारियों से बिजली आपूर्ति को तत्काल बहाल करने की मांग की। उनके साथ स्थानीय नेता घनश्याम मड़वी समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे। पूर्व विधायक संदीप नाइक ने कहा कि बिजली नैसर्गिक जरूरत है, फिर भी 3-3 दिनों तक लोगों को अंधेरे में रखना गलत है। उनके सवाल पर विद्युत अभियंता माने ने जल्द से जल्द बिजली आपूर्ति शुरू करने का भरोसा दिलाया है। इस अवसर पर बीजेपी नेता संदीप नाइक ने और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। तोटके वादळाच्या नंतर घनसोली प्रामुख्यानं गोठिवली, ऐरोली आणि इतर अजून 2 ठिकाणी लाईट्स गेल्या आणि ते लाईट जाण्याचं कारण असं होतं की काही ठिकाणी मेन लाईनवर झाडं पडली, काही ठिकाणी जॉईंट्स निघाल्या, काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर उडले। शक्यतो अशा प्रकारचे मोठे वादळ होतात त्यावेळेस लाईट जाणं स्वाभाविक आहे, परंतु ती लाईट जाते ती साधारणतः 4 तासाकरता 5 तासाकरता जाते। महावितरणचे कर्मचारी येऊन अधिकारी येऊन तिकडे दुरुस्ती करतात आणि पुन्हा लाईट येते, परंतु आश्वासन देऊन देखील 9 वाजेपर्यंत काय लाईट आली नाही। अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता, या करोनाच्या कालावधीमध्ये त्यांना विचारणारं कोण नाही, त्यामुळे हे जे सुस्तावलेले अधिकारी यांना कुठेतरी जागे करण्याची गरज होती आणि त्याकरता आज घनश्यामजी मडवी, लक्ष्मण आम्ही सगळे या ठिकाणी आलोत। आता नगरसेवकांचा कालावधी संपला आहे, परंतु ह्यांचीही जबाबदारी नसताना देखील हे सगळेजण लोकप्रतिनिधी आपापल्या परीने आपापल्या परिसरातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतात, परंतु जेव्हा या अधिकाऱ्यांकडे फोन केले गेले तेव्हा अधिकाऱ्यांचे फोन बंद, ज्युनियर ऑफिसर, सिनियर ऑफिसर कोणाचाही फोन लागत नाही आणि निष्कारण मग त्या ठिकाणी लोकांना त्रास सहन करावा लागला। जी रात्री लाईट येणं अपेक्षित होती सकाळपर्यंत ती आली नाही, आता ती सुरू झाली, परंतु एका ठिकाणी सुरू झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी लोड वाढला, तिसऱ्या ठिकाणी अजून लाईट गेली, तिकडचा ट्रान्सफॉर्मर उडवला। तर ह्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवणं हे गरजेचं आहे। आज माने साहेबांना त्याबद्दलची माहिती आणि आपण समन्वय ठेवावं अशा प्रकारच्या सूचना मी केलेल्या आहेत। या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचा गळथान कारभार मी कधी कधी बघितला नव्हता। या 2 दिवसांमध्ये हे काम सुरळीत होईल अशा प्रकारचं आश्वासन माने साहेबांनी घनश्यामजी मडवी, मी, त्याचबरोबर लक्ष्मण आणि इतर जे नागरिक आणि प्रमुख जे जाणकार लोक आले आहेत त्यांना दिलेलं आहे। तर अशाच पद्धतीनं जर चुकीचं काम पुढे राहिलं तर आम्हाला महावितरणवर पुन्हा आंदोलन करावं लागेल। निव्वळ त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज घनसोली जो काय गाव आणि आजूबाजूचा परिसर आहे हा साधारण 72 तास अंधारामध्ये आहे आणि त्याचे परिणाम असे दिसायला लागले की तिकडची जी काही जनता आहे ती मेटाकुटीला आली आणि अक्षरशः सर्व जे काही हा जो पॅन्डेमिक कोरोनाचा कालावधी आहे याच्यामध्ये बरेचसे लोक जे काही घरामध्ये ऑक्सिजनवर आहेत, काही काहींना होम क्वारंटाईन केलेलं आहे आणि काही आपल्या घनसोलीच्या भागामध्ये काही रुग्णालयं आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये लाईट जाणं म्हणजे हे अजिबात नवी मुंबईसाठी तरी शोभनीय नाही। तर या ठिकाणी आपले माझे आमदार संदीपजी नाईक साहेब हे या ठिकाणी आले, त्यांनी ह्या आमच्या सगळ्या समस्या ऐकल्या आणि ज्या काही विषय होते ते आम्ही या ठिकाणी प्रशासनाचे AC वाशी विभागाचे प्रमुख माने साहेब यांच्याकडे आम्ही मांडलेले आहेत आणि त्यांनी त्या सोडवण्याचं अभिवचन दिलेलं आहे,
पण त्याचबरोबर या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत, जे खालच्या जे कर्मचारी आणि काम करणारा जो कामगार आहे यांच्यामध्ये जो काही समन्वयाचा अभाव आहे त्याचा फटका तेथील नागरिकांना बसतो आहे. ज्या चक्रीवादळामध्ये विद्युतच्या समस्या ज्या तयार झाल्या होत्या, काही ठिकाणी 20 तास लाईट नव्हती, काही ठिकाणी 16 तास नव्हती, काही ठिकाणी 36 तासानंतर आली. याचं कारण असं की ह्या वादळामध्ये जो काही प्रॉब्लेम झाला, अधिकारी वर्गांनी मग सर्वसामान्य जनता असो लोकप्रतिनिधी असो यांनी ज्या ज्या वेळेस फोन केले त्यावेळेस कोणत्याही अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाही, फोन डायव्हर्ट केले गेले होते. त्यामुळे ही समस्या ही इथपर्यंत 2 दिवस कंटिन्यू चालू राहिली. तेच जर हे अधिकारी वर्गाने ज्या त्यावेळेस फोन उचलले गेले असते तर एवढी समस्या लांब झालेली नसती. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.